उपलब्ध राहणार नाही. इतक्या चाहणारे लोक, त्याचं पालन करणारे लोक या पूर्ण विश्वामध्ये आहेत. आज त्याच बुद्धाचं खरं तर या ठिकाणी ऑलरेडी आपली या अस्तित्वात असलेले बुद्ध रूप या ठिकाणी होत असं आपल्या वक्त्यांनी सांगितलं. आज तुम्हाला लोकांना, कारण माझ्याकडे वेळ बराच कमी आहे, फक्त 10 मिनिटं माझ्याकडे पुन्हा पुढे निघायचं, अजून काही गावात लोक वाट बघताय, तर या 10 मिनिटांचा उपयोग मी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माच्या माध्यमातून किती मोठा स्टेज, किती मोठा मंच आपल्याला तयार करून दिलेला आहे ते सांगायचा थोडासा प्रयत्न करत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची जाणीव होती की या देशामध्ये संविधान तर बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून फक्त भारताचंच नव्हे तर जगातलं उत्कृष्ट असं संविधान या देशाला निर्माण करून दिलेलं आहे. परंतु हे संविधान ज्यांच्या हातामध्ये आहे, ज्यांच्या हातामध्ये जाणार आहे, ती लोक आमच्या लोकांना न्याय देणार नाही याची जाणीव बाबासाहेबांना 1949 सालीच झाली होती. बाबासाहेबांच्या हे लक्षात होत की येणाऱ्या कालखंडामध्ये या देशावर अशी काही लोक येतील जी या देशातल्या संविधानाला समाप्त करण्याचा प्रयत्न करतील, संविधानातल्या असलेल्या तरतुदी समाप्त करण्याचा प्रयत्न करतील, अशी काही ताकद या देशामध्ये राज्यावर राज्य करायला येतील. मग त्यावेळेस माझ्या लोकांचं काय होईल? माझी लोक कुणाकडे जातील? ज्या दिवशी या देशाची यंत्रणा तुमच्या कामाची उपयोगाची राहिली नाही, त्या दिवशी माझ्या लोकांवर जर अन्याय झाला, अत्याचार झाला, तर यांच्या पाठीशी कोण उभं राहील? त्या दिवशी मी नसेल, त्या दिवशी मी नसेल, मग माझ्या लोकांवर जर अन्याय झाला, अत्याचार झाला, तर यांच्या पाठीशी कोण खंबीरपणे उभा राहील? बाबासाहेबांच्या मनामध्ये हा प्रश्न सतत सतावत होता. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांची शारीरिक परिस्थिती नसतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमी दिनी बौद्ध धर्माची दीक्षा आधी स्वतः घेतली आणि लाखो लोकांना बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हे केवळ बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेबांनी तुम्हाला दिली नाही, तर या देशामध्ये तुमच्यावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला आणि त्या दिवशी जर बाबासाहेब नसतील, या देशाचं संविधान जर तुमच्या उपयोगाचा आणणारी लोक नसतील, तर त्या दिवशी हा बुद्ध तुमच्या पाठी खंबीरपणे उभा राहील आणि तुमचं रक्षण करेल. या हेतूने बाबासाहेबांना तुम्हाला बौद्ध धर्मामध्ये आणले. आज बघा भंतेजींचं मी तांत्रिकवर तिकडे परिचय वाचत होतो जपानमध्ये. भंतेजी आप जपानचे आहे, जापान मध्ये राहून आलेला आहे. हा जपान सारखा देश बुद्धाला म्हणा, सिंगापूर, कोरिया, थायलंड, श्रीलंका, 128 देश बाबासाहेब तुमच्या सोबत जोडून दिलेले, 128 देश. पण आम्ही बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर अजूनही चालायला तयार नाही. तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा, आज आपण बुद्धाचं या ठिकाणी रूप याचं अनावरण केलेलं आहे. इकडे येऊन बुद्धाला नतमस्तक व्हायचं, हॉल मध्ये बुद्ध, हॉल मध्ये बाबासाहेब, किचन मध्ये मरी आहे, किचन मध्ये ओट्या खाली खंडोबा, अशा पद्धतीचं आचरण असल्यामुळे तुम्हा लोकांना जगामध्ये बौद्ध म्हणून कोणी स्वीकारायला तयार नाही आहे का? स्वीकारायला जगामध्ये बौद्ध म्हणून कोण घेतोय? स्वतःला बौद्ध म्हणून कोण मिळवतोय भारतातून? हा प्रधानमंत्री म्हणतो की मैं अपने साथ गीता भारत से आपके लिए लाया हूं, हम हमारे देश को गीता के अनुसार चलाने वाले. त्या सिंझो अबे नावाच्या त्या प्रेसिडेंटने तो धर्मग्रंथ घेतला की वंदनीय तुमच्या धर्माचा ग्रंथ आहे, तुम्ही मला दिला त्याचं स्वागत आहे, चला तुम्हाला आमचा देश फिरून दाखवतो. आता जपान फिरून दाखवला, बुलेट ट्रेन, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, मोठे मोठे उद्योग व्यवसाय, चांगले रस्ते, संपूर्ण देश फिरून दाखवला. आणि मग या प्रधानमंत्र्याचा दुसऱ्या देशाला जाण्याचा दौरा वेळ सुरू झाला. त्याने सांगितलं आता आम्ही निघतो, सिंझो अबेने थांबलो, थांबा, तुम्ही मला गीता दिलीत,
बदल्यात मला पण तुम्हाला काहीतरी देवास वाटतं. आणि मग त्या सिंझो अबे जपानच्या प्रेसिडेंटने त्रिपिटक नावाचा धर्मग्रंथ, बौद्ध धर्मग्रंथ या देशाच्या प्रधानमंत्र्याला दिला आणि सांगितलं, आपका देश तो गीता के अनुसार चलाने वाले हो लेकिन हम हमारा देश बुद्ध के अनुसार चलाते हैं, इसलिए विश्व में एक नंबर पर है, क्रमांक एक पर है. तो प्रधानमंत्र्याला वाटायला लागलं, मी जर ही गीता घेऊन हिंडलो तुम्हाला भीक म्हणून पण एक रुपया मिळणार नाही. आता त्याने काय केलं माहितीये, गीता भारतातच ठेवतो, आता बुद्धाच्या मूर्त्या घेऊन गेलो. त्याला बुद्धामध्ये काय ताकद आहे ते त्याने ओळखलं आणि बुद्धाची काय ताकद आहे ज्या बाबासाहेबांनी बौद्ध धम्म तुम्हाला दिला तुम्ही अजूनही ओळखायला तयार नाही. जो धम्म तुम्हाला बाबासाहेबांनी दिला की या मार्गावर चाला आणि या मार्गावर चालून स्वतःची प्रगती करून घ्या, आजही आम्ही तिथे चालायला तयार नाही. आम्ही चाललोय मरी आईच्या जत्रेला, काळूबाईच्या जत्रेला, आणि ज्या बुद्धाच्या मार्गावर आम्हाला चालायची गरज आहे तिथे आमचं चाललं नाही. आमची अवस्था कशी झाली माहित आहे, मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगितली, कहाणी सांगितली. आमची अवस्था कशी झाली, शेणाच्या गोळ्यावर काही मासे माशा बसलेल्या होत्या. आता त्या माशांचा जन्म त्याच शेणाच्या गोळ्यावर झाला. त्यांचं आयुष्य म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, तेच शेण खायचं, त्याच्यावरच बसायचं, त्याच्यावरच झोपायचं, एवढंच त्यांचं आयुष्य. एके दिवशी तिथून काही माशा जात असतात, ज्या बागेत राहणाऱ्या असतात, त्या बघतात अरे ही आमची बांधळ आहे, हे घाणेरड्या शेणावर बसले, घाणेरडे शेण खात आहे. त्या खाली उतरतात, त्या शेणावर जवळ येतात आणि म्हणतात अरे हे शेण का खातात, आम्ही ज्या बागेमध्ये राहतो त्या बागेमध्ये चला, तिथे खूप सारे फळं आहेत, खूप सारे फुलं आहेत, त्या फळांचा रस पिया, फुलांचा रस पिया, हे घाणेरडे शेण का खातात. बाकीच्या माशा म्हणाले नाही नाही आम्ही कधी अशी बाग बघितली नाही, कधी बाग ऐकली नाही, आम्ही आमचं शेण सोडणार नाही. आम्ही आमचं शेण सोडलं आणि दुसऱ्याच माशा या शेणावर येऊन बसल्या तर आमचं शेण पण जायचं, आम्ही तुमच्या सोबत येत नाही. त्या माशांनी सांगितलं आणि खरंच तिथे बाग आहे, फळं आहे, फुलं आहे, तुम्ही आमच्या सोबत चला. त्या दोन माशा थोड्या हुशार होत्या, त्या म्हणाल्या ठीक आहे तुम्ही आता एवढं म्हणताय तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. त्या दोन माशा उडत उडत त्या बागेजवळ पोहोचल्या, बागेजवळ येऊन बघतायत तर काय सगळीकडे फळं लागली, फुलं लागली, या माशा फळांवर बसल्या, फुलांवर बसल्या, त्या फळांचा रस प्यायला लागलं, त्यांचं पोट भरलं, पोट भरल्यानंतर त्यांना शेणावरच्या त्या माशांची आठवण झाली आणि आमची बांधव तर तिथेच राहिले, चला यांना परत घेऊन येऊया. त्या उडत उडत त्या शेणावर आल्या, शेणावर येऊन सांगतात अरे तिकडे खरंच फळं आहेत, फुलं आहेत, आजपासून आपण हे शेण खायचं बंद करायचं, आपण त्या बागेत राहायचं, तिकडचं फळ, तिकडचं फूल, त्याचा रस पिळायचा, आजपासून हे घाणेरडे शेण खायचं बंद. परत त्या माशांच्या मनामध्ये शंका, तिकडे गेल्यावर आम्हाला कोणी बागेत घेतलं नाही तर, आम्हाला फळच मिळाली नाही तर, फळं संपली तर, अनेक प्रश्न. जसं आज आमच्या मनामध्ये प्रश्न आहे, बौद्ध झाल्यानंतर आरक्षण संपलं तर, नोकरी मिळाली नाही तर, सीटा कमी झाल्या तर, स्कॉलरशिप मिळाली नाही तर, जसं त्या माशांच्या मनामध्ये प्रश्न तसा आमच्या मनामध्ये आता प्रश्न आहे. त्या दोन माशा म्हणाल्या अरे तसं काही होणार नाही, तुम्ही या बागेमध्ये या, तिथे खूप सारे फळं आहेत, फुलं आहेत. तर माशा म्हणाल्या आता ही दोघं आपलीच आहेत, आपल्याच इथून गेलेली आहेत, म्हणजे खरं बोलत असतील, पण समजा तिथे आपल्याला फळं मिळाली नाही, उपाशी मरायची पाळी आली, अशा अवस्थेत काय करणार, मग आपण एक काम करूया, शिदोरी म्हणून थोडं थोडं शेण सोबतच घेऊन जाऊ. म्हणून त्या बाकीच्या सगळ्या माशांनी काय केलं, शेणाचा एक एक गोळा तोंडामध्ये कोंबला आणि बागेच्या दिशेने उडाला. थोड्या वेळात त्या बागेत आल्या, बागेत आल्यानंतर बघतायत काय सगळीकडे फळं लागलीत, फुलं लागलीत, त्या माशा कसलाही विचार न करता त्या फळांवर बसल्या, फुलांवर बसल्या, त्याचा रस प्यायला लागल्या आणि जसाही तो रस तोंडात गेला, पोटात गेला, त्यांना घाणेरडी चव लागली. शिवणी किती घाणेरडा रस आहे, किती घाणेरडा मध आहे, आमचं शेण चांगलं होत. तर दुसऱ्या माशा म्हणतात एक काम करा, दुसऱ्या फळावर बसा, कदाचित हा फळ खराब असेल, दुसऱ्या फळावर बसा. दुसऱ्या फळावर बसल्यानंतरही पुन्हा त्यांना घाणेरडी चव. त्यातल्या एका माशीला लक्षात आलं की काय प्रकार सुरू आहे, ती पुढे आली, बाकीच्या माशांना म्हणाली जरा आपली तोंड उघडा. जसंही तोंड उघडले आतमध्ये शेणाचा गोळा तसाच होता. आमचंही तसंच झालं,
बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या बुद्धाच्या बागेत आणलं की या बागेमध्ये या जातीचा आणि त्या सगळ्या याचा तो शेणाचा गोळा त्याच्यावरनं बाहेर पडा, महार मातंग चांभार भोर या शेणाच्या गोळ्यावर जे जन्माला आलात त्या जन्मातून बाहेर पडा, त्या शेणाच्या गोळ्यातून बाहेर पडा आणि या बुद्धाकडे या आणि याचा रस प्या, बघा तुम्हाला किती मोठा गोडवा सापडेल. पण आम्ही या बुद्धाकडे येत असताना काय केलं, ब्राह्मणी धर्माचा शेणाचा गोळा तोंडात तसाच ठेवलाय आणि बुद्धाकडे यायचा प्रयत्न करतोय, म्हणून बुद्धाचा रस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. बुद्धाचा गोडवा, बुद्धाचा मध, बुद्धाचा रस जर तुम्हाला प्यायचा असेल, साखायचा असेल, तर तोंडामध्ये जाती व्यवस्थेच्या जो शेणाचा गोळा तुम्ही तोंडामध्ये कोंबलाय, कर्मकांडाचा अंधविश्वासाचा जो शेणाचा गोळा तुम्ही तोंडामध्ये कोंबलाय, या 33 करोड देवी देवतांचा जो तोंडामध्ये शेणाचा गोळा कोंबलाय तो आम्ही ठुका आणि मग बुद्धाकडे या. बघा हा बुद्ध तुम्हाला विश्वामध्ये न्याय देतो की नाही. बाबासाहेबांनी दिल्ली गोळातून आम्हाला बाहेर काढलंय आणि या विश्वामध्ये आणलंय. आज 128 देश या बुद्धाला फॉलो करतात. आज मी महार म्हणून नाही तर बौद्ध म्हणून विश्वामध्ये जातो. आज जपानमध्ये बंतेजी नरितामे हमारी कॉन्फरन्स होती, वर्ल्ड क्रिस्को बुद्धिस्ट कॉन्फरन्स. जपानमध्ये आमची कॉन्फरन्स झाली 128 देशांच्या प्रतिनिधींसोबत, त्यांच्या प्रधानमंत्र्यांसोबत, त्यांच्या प्रेसिडेंट समोर मी ज्यावेळेस भाषण करत होतो, माझ्या भाषणाला प्रभावित होऊन वर्ल्ड फिलोसॉफी ऑफ बुद्धिस्ट 128 देशांच्या संघटनेने मला स्टँडिंग कमिटी सेक्रेटरी या पदावर नियुक्त केलं. आज 128 देशांमध्ये मी खेळात काम करतो. महार म्हणून नाही तर बाबासाहेबांनी दाखवलेल्या बौद्ध धर्माच्या मार्गावर चालू आज आम्ही आमची प्रगती करत आहोत. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करणार आहे, फक्त बुद्धाच्या मूर्त्या, बाबासाहेबांच्या मूर्त्या, रूप त्यांचं अनावरण करून चालणार नाही, तर जो मार्ग बुद्धाने दाखवलेला आहे, जो मार्ग बाबासाहेबांनी दाखवलेला आहे त्याच्यावर चालणं गरजेचं आहे. नाही तर त्रिशंक पंचशील करा, बिहारामध्ये याल आणि तिकडे जत्रेलाही जा, यात्रेलाही जा, अशाने तुमची येणारी पिढी ही पुन्हा त्याच ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये अडकून राहील. आणि म्हणून आम्हा लोकांना बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं. अजून एक जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी इकडे प्रामाणिक मोठ्या संख्येमध्ये बौद्ध बसलेत अशा पद्धतीने मी तुम्हाला विचारू इच्छितो, काय बौद्ध धर्मामध्ये जाती येतात, येतात का जाती बौद्ध धर्मामध्ये? येणाऱ्या जनगणनेमध्ये, येणाऱ्या या 2021 जनगणनेमध्ये बौद्धांना त्यांच्या जाती विचारल्या जाणार आहेत. मग बौद्धांनी जाती सांगायच्या आहेत का? बौद्ध धर्मामध्ये जाती येत नाही. म्हणून धर्माच्या रकान्यामध्ये बौद्ध लिहिल्यानंतर जातीचा रकाना तुमच्यासाठी नाही, ते आमच्या हिंदू बांधवांसाठी आहे जे आजही जाती व्यवस्थेमध्ये अडकून आहेत. मी तर त्यांनाही सांगणार आहे, आज आमचा मराठा बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय, ओबीसी बांधव त्यांना पूर्णपणे आज आरक्षण मिळत नाही आहे. आणि आज तुम्ही लोक आहात, तुम्हा लोकांना बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा मार्ग दाखवलाय. आणि आज मी या सगळ्यांना सांगू इच्छितो, जर आरक्षणाने तुमचा प्रश्न सुटत नसेल तर या धम्माकडे या. बघा आज आम्ही लोक या धम्माकडे आल्यामुळे आज आमची किती प्रगती झाली. कालपर्यंत आम्ही जाती व्यवस्थेमध्ये होतो, या जाती व्यवस्थेने आम्हाला आमची कामं निर्धारित करून दिली होती, होती की नाही? महाराजचं काम काय, गल्ली बोळामध्ये कुठंही जनावर नेलं तिथे ओढून नेण्याचं काम तुमचं, चांभाराचं काम काय, ते नेलेलं जनावर ते साफ करायचं, त्याचं कातडं सोलायचं, त्याचं चांभारं काढायचं, त्याच्याने बुटा बनवायच्या, चपला बनवायच्या. चांभाराचं काम काय, चपला बुटं बनवायचं. नाव्याचं काम काय, केस कापायचं. अशा पद्धतीने प्रत्येक जातीचं एक ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये प्रत्येकाचं काम निर्धारित आहे, प्रत्येक जातीला त्याचं काम निर्धारित आहे. बाबासाहेबांनी सांगितलं ही जाती सोडा, धम्माकडे या. कालपर्यंत आमची स्त्री जर जाती व्यवस्थेमध्ये आहे, तिला स्वप्न काय पडायची, तिला स्वप्न पडायची समोरच्या झाडाखाली, आज तो नावी बसतो, लोकांची केस कापतो, माझं बाळ आज 4 वर्षाचं आहे, 5 वर्षाचं आहे, हे 40 वर्षाचं आहे, 60 वर्षाचं आहे, हा ज्यावेळेस म्हातारा होईल माझं बाळ मोठं झालेलं असेल आणि माझं बाळ त्या झाडाखाली बसून लोकांची केस कापे आणि ते पैसे माझं बाळ कमवेल. आमच्या स्त्रियांना अशी स्वप्न पडायची, नावाच्या स्त्रियांना हे स्वप्न पडायची, चांभाराच्या स्त्रीला काय स्वप्न पडायचं,
समोरच्या झाडाखाली तो चांभार बसतो, लोकांचे बुट शिवतो, लोकांचे बुट पॉलिश करतो. आज 60 वर्षाचा आहे, माझं बाळ मोठं झाल्यानंतर तो समोरच्या झाडाखाली बसणारा व्यक्ती म्हातारा झालेला असेल, आणि मग माझं बाळ त्या झाडाखाली बसेल, लोकांच्या चपला बुट बनवायचं काम माझं बाळ करेल, आणि ते पैसे माझ्या घरामध्ये येतील. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला, बाबासाहेबांच्या पाठीपाठी आम्हीही बौद्ध धर्म स्वीकारला, आपणही सगळ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आता आम्ही कोण झालो? आम्ही आता नावी राहिलो नाही, आम्ही महार राहिलो नाही, आम्ही चांभार राहिलो नाही, आम्ही ढोर राहिलो नाही, आम्ही मातन राहिलो नाही. आता आम्ही कोण झालो? बौद्ध. आता बौद्धाच्या स्त्रीला काय स्वप्न येतात माहित? बौद्धाच्या स्त्रीला स्वप्न येत, आज माझं बाळ 4 वर्षाचं, 5 वर्षाचं, सुप्रीम कोर्टचा जज आज 40 वर्षाचा. हा सुप्रीम कोर्टचा जज ज्या दिवशी रिटायरमेंटला येईल, माझं बाळ 25 वर्षाचं झालं असेल, आणि जसं सुप्रीम कोर्टचा जज सुरतीवरनं रिकामा होईल, माझं बाळ जाऊ त्या सुप्रीम कोर्टच्या जजच्या खुर्चीमध्ये जाऊन बसेल. हे फरक आहे बौद्ध धर्माच्या अंगीकारणामुळे. आणि म्हणून मी तुम्हाला कोणा सांगणार आहे, बौद्ध धर्माच्या माध्यमातून तुमचे विचार बदललेले आहेत, आचार बदललेले आहेत, त्या धर्मावर आपल्याला चालायचंय. बाबासाहेबांनी या जगासोबत आपलं नातं जोडून ठेवलेलं आहे, त्या जगासोबत संपर्क करण्याचं काम आज मी करतोय, त्या जगातल्या बौद्धांना या देशामध्ये आणण्याचं काम करतोय, आणि स्वतःची शैक्षणिक व्यवस्था, स्वतःची आरोग्याची व्यवस्था, स्वतःची उद्योग व्यवसाय नोकऱ्यांची व्यवस्था या देशामध्ये बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचं काम मी करतोय. त्याच्यामध्येही आपण सगळ्यांनी सहभागी व्हा. भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 1955 साली बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचं आज मी पूर्ण भारतभरच नाही तर जगभरे काम करतोय. आपण सगळ्यांनी मला त्याच्यामध्ये सहकार्य करा. आज जे बुद्धरूप आपण या ठिकाणी अनावरण केलेलं आहे, मी ही कामना करतो की या ठिकाणाहून जे आजूबाजूचा परिसर आहे हा सगळा बौद्धमय झाला पाहिजे, जातीपातीतून बाहेर आला पाहिजे. हा उच्च आहे, हा नीच आहे, ही ब्राह्मणी व्यवस्थेतली संकल्पना मोडीस निघाली पाहिजे, आणि आम्ही सगळे समान आहोत, आम्ही एकमेकांचे बांधव आहोत, आम्ही बंधू आहोत, अशा पद्धतीची भावना या संपूर्ण 5-10 किलोमीटरच्या परिसरात मध्ये गेली पाहिजे. आणि आम्ही कसलीही पद्धतीने भेदभाव आणि अशा पद्धतीचं आचरण आपल्याला करायचं नाही. ही सगळी मानव या देशामध्ये, मी एका हाथरसच्या कॉन्फरन्सला गेलो होतो, त्यावेळेस मला आयोजकांनी सांगितलं, सर तुम्हाला ऐकायला काही ब्राह्मण आम्ही आले. म्हणजे अच्छा, अजून कोण कोण आले? म्हणून काही ब्राह्मण आहे, काही गडियारे आहेत, काही चांभार आले, काही महार आले, काही सैनी आले. मी त्यांना विचारलं की सगळी लोक आली, मनुष्य पण आलेत की नाही, मानव जातीची लोक आलेत की नाही, तर आपल्याला त्या मानव जातीसाठी काम करायचंय, मानव म्हणून आपल्याला स्वाभिमानाने जगायचंय, आणि या सगळ्या वस्तीमध्ये मानवतेचा संदेश आपल्याला घेऊन जायचा आहे, बुद्धाचा, बुद्धत्वाचा, बंधुत्वाचा संदेश आपल्याला घेऊन जायचा आहे. असं काम आपण या ठिकाणाहून कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.